त्यामुळे मागे तर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आज पुण्यातल्या ऐतिहासिक टिळकवाड्यामध्ये उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती, पण अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. नगरसेवक, महापौर आणि नंतर आमदार अशी त्यांची कारकीर्द, राजकीय कारकीर्द बहरत गेली, परंतु अखेर काल कर्करोगानं त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलते. आमच्या सगळ्यांकरताच हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे की मुक्ताताई टिळक जे आमच्या सहकारी होत्या, या कसबा मतदारसंघाच्या आमदार होत्या, त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे पुण्याच्या संपूर्ण सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेविका म्हणून, महापौर म्हणून किंवा आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचा एक मोठा कनेक्ट होता. आणि शेवटी टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी निभावत होत्या. मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष, जवळपास 30 वर्ष मी पाहतोय, भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्तीपासनं तर वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोचल्या, त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्कातनं. त्या कल्पक होत्या, त्या चांगल्या वक्त्या होत्या आणि एकूणच जे त्यांची वाटचाल होती ती बघितल्यानंतर कधीच असं वाटलं नाही की अशा अर्ध्या वाटेत ते आम्हाला सगळ्यांना सोडून या ठिकाणी जातील. मला आठवतं की राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी अतिशय त्यांची तब्येत खराब असताना देखील ICU मधनं मतदान करायला त्या आल्या. मी तर विधान परिषदेच्या वेळी त्यांना सांगितलं की एखादी जागा निवडून आली किंवा आपण हारलो यापेक्षा तुमचा जीव मोठा आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका, कारण तुमची स्थिती काही एवढा प्रवास करून या ठिकाणी येण्याची नाही आहे. पण तरी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडे हट्ट धरला की पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे मी येणार आणि मतदान करणार, आणि येऊन त्यांनी मतदान केलं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं समर्पित एक नेतृत्व, एक कार्यकर्ता निघून जाणं पक्षाची हानी आहे आणि ती समाजाची देखील मोठी हानी आहे. आणि ही हानी न भरून निघण्यासारखी एक अशा प्रकारची हानी आहे. तर म्हणजे आज सभागृहामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी थांबले आहेत, ते श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करणार आहेत. मी देखील त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, तुम्ही बापट साहेबांच्या रुग्णालयात आता भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांची स्थिती नेमकी कशी आहे? बापट साहेबांची प्रकृती ठीक आहे. आज त्यांची विचारपूस करण्याकरता मी गेलो, कारण काही दिवसापासून ते ॲडमिट आहेत. ते आमच्याशी अगदी नीट बोलले आणि फार फास्ट रिकवर ते होत आहेत, आणि ईश्वराच्या कृपेने मला असं वाटतं की लवकरच ते हॉस्पिटलमधनं देखील त्यांना सुट्टी मिळेल. आणि डॉक्टरांचं मत आहे की आता त्यांची इम्प्रूव्हमेंट अगदी फास्ट होते. तर मुक्ता टिळक यांच्या निधनानं एक मोठी हानी झालेली आहे असं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे,